बहुचर्चित रत्नागिरी जिल्ह्यातल्या दापोली तालुक्यातील मुरुड येथील साई रिसॉर्टमध्ये चोरी झाल्याची माहिती समोर येते. याबाबत साई रिसॉर्टचे मालक सदानंद कदम यांनी दापोली पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. रोहन केळसकर हे साई रिसॉर्ट या ठिकाणी गेले असता त्या ठिकाणी बंद असलेल्या रिसॉर्टचे कुलूप तोडलेले पाहायला मिळाले. तसेच रिसॉर्टच्या आतमधील कॉपरची वायरिंग देखील तोडून कोणीतरी अज्ञात व्यक्तीने चोरून नेल्याचं निदर्शनास आले. आणखी नेमकं काय काय चोरीला गेलं याबाबतची माहिती आता पोलीस तपासात समोर येणार आहे. मुरुड येथील हे साई रिसॉर्ट बांधल्यापासून बंद स्थितीत आहे. भाजपचे किरीट सोमय्या यांनी या रिसॉर्टची तक्रार दिल्यानंतर याबाबत रिसॉर्टच्या काही अनधिकृत बांधकामाबाबत उच्च न्यायालयात प्रकरण सुरू आहे. नुकत्याच काही दिवसांपूर्वी रिसॉर्टचे मालक सदानंद कदम यांनी या रिसॉर्टचा अनधिकृत असलेला काही भाग स्वतःहून पाडणार असल्याचं हमीपत्र मुंबई उच्च न्यायालयात दिलं आहे. उच्च न्यायालयात दिलेल्या या हमीची पूर्तता करायची असून संबंधित साई रिसॉर्टमध्ये झालेल्या चोरीचा तपास होण्याबाबतची तक्रार सदानंद कदम यांनी आज दापोली पोलीस ठाण्यात दिली आहे.